नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। शहरात राहणारे आम्ही एरवी अशी सुंदर सकाळ आमची होत नाही, पण आज हिरव्यागार झाडांच्या मध्ये आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात झाली। आम्ही या सुंदर मातीच्या घरात 2 दिवसापासून आहोत। याला मांगर असं म्हणतात। मांगर म्हणजे शेतातलं घर। पूर्वी शेतीची अवजारं ठेवण्यासाठी, गुरं बांधण्यासाठी आणि शेतात राहण्यासाठी म्हणून मांगराचा वापर केला जायचा। कोकणातील सुशेगाद अस्सल कोकणी जीवन कसं असतं हे आपल्याला मांगर फार्मस्टेमध्ये जगता येतं। याच मांगराच्या मागे बाळूदादांचं घर आहे, जिथे आम्ही नाश्ता करायला गेलो। माझ्या आणि अवलचा आवडीचा नाश्ता घावणे आणि चटणी, खोबऱ्याची चटणी आणि कोरा चहा पण आहे ना? हो, कोरा आहे, कोरा चहा पण येतोय। एक नंबर कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे मी जास्त वेळ वाटण्यावर सुरुवात करते। बाळूदादा हा कोकणातला एक निसर्ग समृद्ध शेतकरी आहे। इथल्या निसर्गाला धरून नैसर्गिक शेती तो करतो आणि मांगरा देणाऱ्या पाहुण्यांना स्वतःची जीवनपद्धती जवळून अनुभवण्याची संधी देत असतो। आम्ही बाळूदादासोबत कोकणातल्या अस्सल रान माणसाचं आयुष्य जवळून बघायला निघालो। रानातली ही माणसं निसर्गाचा योग्य वापर कसा करतात ह्याचा अनुभव आम्हाला लगेचच आला। आता दादा आम्हाला सांगतायत की हे जे अननस आहेत ना, हे फेन्सिंगसाठी याचा खूप चांगला उपयोग होईल, कारण याच्या पानांना बघा बारीक बारीक काटे असतात ना, त्यामुळे पटकन कोणी आतमध्ये शिरू शकणार नाही। तर आपण जे तारेचं गावाला कंपाऊंड केलं आहे ना, त्याच्या आतमध्ये आपण असे अननस लावू शकतो। काढायचे ते सांगतायत की हे जे झाड आहे ते तिथेला एक फळं लागतात, ती फळं खाण्यासाठी म्हणून हॉर्नबिल येत असतात। अच्छा, ते फळाला काय म्हणतात? कोळिंदर म्हणतात। कोळिंदर आणि मग ते खात किंवा हॉर्नबिल पण खातात ते आवडीने। ते चानुड्याची पानं कुठे आहेत? हे ह्या बाजूला आहेत ती। अच्छा, आपण सकाळी जर नाश्ता केला ती पानं इथे आपल्याला बघायला मिळतात। इथे ह्या पूर्ण भागामध्ये इतकी उंच उंच झाडं आहेत की म्हणजे डेन्स फॉरेस्ट काय कशाला म्हणावं ना ते ह्याला। काय दाखवतो? तिरफळ। तिरफळ, तिरफळाचं झाड आहे जे मसाल्यांमध्ये वापरलं जातं। हे तिरफळ जेवणामध्ये वापरतात ते। मिरीसारखंच आहे ना? येस, तिखट आहे। थोड्याच अंतरावर आम्हाला एका झाडावर पक्ष्याची हालचाल जाणवली। हॉर्नबिल पक्षी असावा असा आमचा अंदाज होता आणि तो खरा पण ठरला। हा आहे इंडियन ग्रे हॉर्नबिल। झाडाच्या एका फांदीवर तो निवांत बसला होता आणि आम्ही त्याला कॅमेऱ्यामध्ये शूट करण्याचा प्रयत्न करत होतो। इथल्या जंगलात बरेच प्राणीसुद्धा आहेत। आपल्या शेतीचा सांभाळ बाळूदादा ह्या प्राण्यांपासून कसं करतो त्याबद्दल तो आम्हाला सांगत होता। यंदा पाणी कमी असल्यामुळे कुळीद आणि कांदा केला नाही, पण नाचणा फक्त यंदा केला आहे आणि मग त्याच्यासाठी ते रखवालीसाठी बसावं लागतं, येऊन झोपावं लागतं तिथे मचाण केलं। अच्छा, म्हणजे कोणी कोणी येतात आळी पाणी येतात झोपायला, ते गव्या रेडे आणि जाम त्रास देतात। आणि आता कणसावर येईल थोड्या दिवसाने, मग ते नाच माकडं खातात ना कणस, ते सांभाळावं लागतं। हा निरगुडीचा पाला सगळ्या ठिकाणी आढळतो, पण इथे त्यांनी सांगितलं की इथे 2 प्रकार आहेत, बरोबर ना? बरोबर। तर हे 2 प्रकार आयडेंटिकल, हे जे आहे त्याला थोडेसे कात्रीस मारल्यासारखे, ते कापून ठेवल्यासारखे आणि हे सरळ पान आहे, तर हा जास्त उपयोगी आहे। पण आता हे पाणी कसे देतात या शेतीला ते बघायला चाललंय। शेताला पाणी देण्याची कोकणातील पारंपरिक पद्धत म्हणजे लाट। एका उंच लाकडाला जोडलेलं गोल आकाराचं लोखंडी भांड जोर लावून विहिरीत बुडवायचं, मग दुसऱ्या बाजूला असलेल्या वजनाने ते आपोआप वर येतं। हे सर्व अमूल्य करताना बघून किती ताकद ह्या गोष्टीसाठी लागत असेल याचा अंदाज मला आलाच।
त्याचं पराग घेऊन इथे माशा असतात. आता हे फुलून गेलं आहे, माशा असतात छोट्या, जे एकदम छोट्या मधमाशा असतात ना, ते पराग घेऊन जातात. इथे पावलो पावली आम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळत होतं, नवीन काहीतरी माहिती मिळत होती. एका जुन्या आंब्याच्या झाडाच्या सावलीला आम्ही जरा थांबलो, खूप थंड वाटत होतं. जर बघत असाल तर सूर्य पार डोक्यावरती आलाय आणि बरंच ऊन लागतंय, पण ह्या पूर्ण भागामध्ये नाही लागत आहे ऊन, कारण हे जे इतकं मोठं झाड आहे ना, त्याने जी आम्हाला सावली दिली ना एवढ्या भरूनच सुद्धा. म्हणजे मी आता आम्हाला तेच सांगते की आपल्या आधीच्या पिढ्यांनी झाडं लावली ती आता आपल्याला सावली देत आहेत. आपलं काम आहे पुढच्या पिढीसाठी आपल्याला झाडं लावायची आहेत आणि ती सतत लावत राहायची आहेत, कारण जसं काही नैसर्गिक आपत्ती येतात, काही रोग पडतात, काही ना काही होत असतं, त्यामुळे ती झाडं जातात. मग तिथे आराम करून झाल्यावर आम्ही या निसर्गाच्या तासाला पुन्हा एकदा सुरुवात केली. त्याला थोडस शेणाचं पाणी घातलं की झालं, किंवा शेणखत थोडं घातलं की झालं. अजून काय? सो मच ऑफ इन्फॉर्मेशन टुडे. आणि आम्हाला खूप उपयोगी पडणार आहे, ते आम्हाला रेफरन्स देताना पण असंच देतात की तुम्ही तुमच्या इथे असं करू शकता, असं लावू शकता. आता आम्ही शेतातून पुन्हा एकदा जंगलात चाललो होतो. इथल्या शेतकऱ्यांनी इथे वाहणाऱ्या बारमाही झऱ्यांचा वापर शेतीसाठी कसा केलाय हे आम्हाला इथे बघायला मिळालं. एका ठिकाणी बांध घालून पाणी साठवून मग हळूहळू गरजेप्रमाणे पाणी बागेला सोडलं जातं. कोकणातल्या शेतकऱ्याला निसर्गाने भरभरून दिलं आहे. बाळूदादासारख्या मेहनती शेतकऱ्याने कलाकाराची भूमिका बजावत त्याची कला दाखवत हा निसर्ग योग्य पद्धतीने सांभाळला आहे हे इथे सारखं जाणवत राहतं. इथे आता आम्हाला एक कासव सापडलाय. ऍक्च्युअली इथे होता, इथून आता आम्ही त्याला काढला. बघू दाखव त्याला आपण, आता ते तळ्यात सोडूया. हाय बोल. तो आता ऍक्च्युअली हाय करत होता. हा अरे बघ पाय बाहेर काढले. हाय हाय. हा चल चल पाण्यात जाऊया. चला पाण्यातलाच आहे. अच्छा रॉंग काहीतरी गडबड झाली इकडे आला. तिथून वरती आहे. सोडा. सोडतो. हे बघा इथे सगळं दिसतंय, या सगळ्या सुपारी आहेत. आणि तुला सुपारीचं व्यसन कधी बसून लागलं? सुपारी पाहिजे बस, सर्टिफिकेशन तंबाखू न घालता ते महत्वाचं ते सांगा. तर अशी सोलली की सुपारी आपल्याला मिळते. वा किती मोठी आहे बघ सुपारी. हा ना आमच्या तिकडे येतात ते देवाच्या विकायला ते उडुडशे सुपारे. ते वेगळं असतं का? हा वेगळी जात असेल ना तेच. बाळूदादा आम्हाला एक एक करून वेगवेगळ्या प्रकारची झाडाची पानं खायला देत होता आणि आमचं काम होतं ते कोणत्या झाडाचं पान आहे हे ओळखायचं. नाही मार्क देईन ना तुम्हाला मी. तमालपत्र तिला दे, तिला दे तमालपत्र. आता माझ्यावर दडपण आलं एकदम. तमालपत्र हे लवंगीचं पान आहे बघ. ही आताच लावली ना तुम्ही? दोन वर्षात हे ओडूस झाले. आज आमची पूर्ण शेतीची कार्यशाळा झालेली आहे. नाही ते एक एक पानं घ्यायची, चव बघायची, ओळखायची ओळखायची कसलं पान देत आहेत ना. आता हे वेगळं काहीतरी, वेगळी परीक्षा आपली. ओळखता येणार नाही ना. अच्छा तर हे जे आहे हे ऑल स्पाइस झाडाचं पान आहे आणि हे जर का तुम्ही खाल्लं तर तुम्हाला सगळे मसाले खाल्ल्याचा फील येतो म्हणून त्याला ऑल स्पाइस म्हणतात. बाळूदादाने त्याच्या बागेत एका ठिकाणी साकव बांधला आहे. आजूबाजूच्या झाडांच्या लाकडापासून बनवलेला हा साकव पावसाळ्यात जेव्हा ओढ्याला भरपूर पाणी असतं त्यावेळेस किती उपयोगी पडत असेल असा मनात विचार येऊन गेला. मग इथे बॅक टू पेवेलियन मांगरकडे. तेच मी बोलले आपण वरून चालू केलं होतं ना. तिथून आपण एक असा पूर्ण अखंड राऊंड मारून परत असं गोल फिरून इकडे. हे बघ इथे अबोलीची फुले आहेत, या अबोलीची वेणी असते
ती माझ्या आईला खूप जास्त आवडते. आणि हा गुलाब आहे ना, दादा सांगत होते, हा गुलाबाला इतका सुगंधी सुवास आहे ना, कुठलेही केमिकल वगैरे काय वापरलं नाही त्यामुळे. म्हणजे हा इथला आपल्या मांगरचा हा एंट्रन्स आहे आणि इथेच तुम्हाला अशी सुंदर सुंदर फुलझाडं तुमचं स्वागत करतील. डाव्या हाताला फुलझाड आहेत आणि उजव्या हाताला मिरची आहे, म्हणजे असं तिखट गोड असं तुमचं स्वागत होणार आहे. आज खूप जास्तच आपलं शाळा झाली आहे नाही का, आता ऊन वाढलंय, 12 वाजले, डोक्यावरच ऊन आहे. तर आता थोडंसं इथे आराम करूया. आणि एवढ्या उन्हातून आल्यानंतर यांच्या घरातल्या झाडाच्या लिंबाचं सरबत कसं लागतंय झकास. तर आता एवढं आम्ही सगळं हा भाग फिरून आलो आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की एक शेतकरी काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मांगर फार्म्सचे आहे. आता इथे जसं बघायला गेलं तर त्यांनी इथे लोकांना पर्यटकांना आणण्यासाठी म्हणून हे काही केलेलं नाही आहे. हे मुळातच ते जे आयुष्य जगतायत, म्हणजे ही आजूबाजूला जी शेती आहे, जी झाडं आहेत, ही कोणा पर्यटकांसाठी लावलेली नाही आहेत, ही त्यांची स्वतःची जागा आहे. बाळूदादा स्वतः सांगतील. पहिले प्रथम मी सांगतो की हे मांगर होमस्टे हे नंतर होमस्टे हा प्रकार नंतर सुरू झाला, जो प्रसादने डोक्यात इंट्रोड्यूस केला किंवा एक दुय्यम इन्कमच्या साठी तो विषय होता, तो विषय नव्हता. महत्वाचा विषय म्हणजे नैसर्गिक शेती कशी करावी, केली पाहिजे आणि त्याच्यात आपण कोणती झाडं लावले पाहिजे असा माझा अभ्यास चालू होता. आणि त्या झाडं जगता जगता कळत आलं की अरे हे आपल्या आयुष्यात झाडं गरज आहे. मग ती लाकडं पाहिजेत, मग ती किनळीची किंवा ती म्हणजे संपत चाललेली झाडं लावायची आहे, मग औषधाची झाडं पाहिजे, मग त्याच्याकडे शिसम किंवा अर्जुन झाड म्हणतो ते लावलं पाहिजे. त्याच्यानंतर मग मला नारळ तर रेग्युलर लागतात ते पाहिजे. मग कालांतरी कळलं की त्याच्यात सुपारीची झाडं चांगली होतात, मसाल्याची होतात, मग ती त्याच्यात घेतली गेली. मी मग सांगितलं कशी अननसाची कंपाऊंड वॉल म्हणून, आणि मग कंपाऊंड वॉल मुळे तसे लावून टाकले. कंपाऊंडला अननस काही जंगलात अशीच लावली की फक्त माकडे येऊन खातात, त्याच्यामुळे बाकीची मिळतात. हे होतं, मग जवळ पाहिजे, मग आपल्याला मिरीच्या पाहिजे, तो थोड्याफार मिरच्या लावल्या. कारण मग भाजी थोडी कमी करतो, कारण त्याच्यासाठी सतत बसलं पाहिजे. कारण माकडा एवढा त्रास असतो ना की बाजूला बसून ती भाजी केली म्हणजे ते थोडंफार कमी कमी. ओव्हरऑलच एक म्हणायला गेलं तर तुमची गरज, हा आपल्या शेती वाढवत गेला, गरज वाढवत म्हणजे सीझन प्रमाणे घेतली गेली. म्हणजे आता मला कांद्याची गरज लागते आणि तो कांदा चांगला लागतो, कारण तो कांदा पावसात समजा काम करून आलो, समजा घरात भाजी नाही करायची, नुसता कांदा आणि आमटी भात घेतला तर जेवण होतं. इथे जवळ इथे म्हणजे बघा, कांदा सुद्धा लागतो, हळद लागते, सगळ्या प्रकारचे मसाले लागतात, त्यानंतर आंबा आहे, त्याच्यानंतर सुपारी आहे, माड आहे. म्हणजे एक ओव्हरऑल एक शेतकऱ्याला, आता कोकणातल्या शेतकऱ्याला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या त्यांनी इथे घेतलेल्या आहेत. आणि हे त्यांचं आयुष्य जगता जगता त्यांनी इथे लोकांना इथे पाहुण्यांसारखं बोलवलेलं आहे. तुम्ही इथे या आणि इथे तुम्ही आमच्या सोबतच राहा, आमच्या सोबतच खा. आणि हे आम्ही जे आयुष्य बघतो जगतोय किंवा हे सगळं जे करतोय ह्यातून तुम्ही नॉलेज घ्या आणि तुम्ही सुद्धा हे असं सुरू चालू करायला प्रेरणा घ्या. अगदी अगदी तर हे ह्या ओव्हरऑल ह्या स्टेज आणि इथे येणाऱ्या लोकांसाठीचं हे प्रेरणादायी स्थान म्हणता येईल. म्हणजे इथून लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि सगळ्यांनी अशा प्रकारचं काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा. फक्त इथे यायचंय, तुम्ही हा अनुभव घ्यायचाय आणि त्यातनं तुम्हाला प्रेरणा घेऊन, म्हणून तर प्रसादने याचं इको टुरिझम सेंटर हे नाव ठेवले. कारण तुम्हाला इथे यायचंय, पाळूदादांना खूप शिकायचंय जे त्याला माहितीये ते, आता त्याने पण त्याच्या अनुभवातून शिकलेलं आहे. त्यामुळे ते शिक्षण खूप जास्त कुठल्याही पुस्तकी नॉलेज पेक्षा मोठं आहे आणि त्यातून तुम्ही जाऊन काहीतरी चांगलं करायचंय. आणि हाच आपल्या या व्हिडिओचा उद्देश आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इतका शेअर करणे की प्रत्येक शेतकऱ्याकडे किंवा प्रत्येक तरुणाकडे आज गेला पाहिजे. कारण आपण कोरोना काळात बघितलं की बरीच लोक गावाकडे धावत होती आणि त्यातली अर्धी निम्मी लोक गावात सेटल झाली, त्यांनी काही उद्योगधंदे केले, काही लोक काय करायचं सुचत नव्हतं, काही लोक पुन्हा मुंबईकडे परतले. पण ज्यांचं मूळ गावाकडे आहे, ज्यांच्या जमिनी गावात आहेत पण ते अशाच पडीक आहेत, तिथे काही होत नाही, त्यांनी हे सगळं चालू करायला हवं, गावाकडे शेताकडे लक्ष द्यायला हवं, हा या व्हिडिओचा उद्देश आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओके, टाटा बाय.